नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, बाप्पा विशेष या कार्यक्रमात आपण भेटतोय एका सेलिब्रिटीला जो आपल्या घराघरात पोहोचलेला आहे. हॅलो, दिस इज सनी भूषण प्रमोद मुंगेकर. यो मॅन अलबत्त्यामुळे पोहोचलेला आहे असं सगळीतलं चालेल की कसं काय? हो, अलबत्त्या ते एक माइलस्टोन आहे ना, त्यामुळे आयडेंटिटी. परत सगळ्यांचे सायलेंट आहेत ना फोन. नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये आपण भेटतोय एका नव्या चेहऱ्याला, आपल्या घराघरात पोहोचलेला सनी भूषण मुंगेकर. सनी, तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्यू, थँक्यू सो मच. सनी भूषण प्रमोद मुंगेकर पूर्ण नाव आहे माझं. म्हणजे लोकांना त्या नावापासूनच प्रश्न पडतो, तिथूनच विनोद सुरू झाला ऍक्च्युली. सनी भूषण जेव्हा बारसं माझं घातलं लहानपणापासून, तेव्हा प्रत्येकाचं बारसं घातलं जातं. त्यावेळेला आईच्या घरचे म्हणाले की नाही, सनीच पाहिजे. सनी त्यांना आवडीचं नाव होतं. तेव्हा सनी चित्रपट आलेला सनी देओलचा, तर तो सनीच पाहिजे. आणि बाबांच्या घरातले सगळे म्हणतात, आपल्या पत्रिकेतनं भ अक्षर आलेला असतो, तर भ आलाय तर भूषणच ठेवूया. मग दोघांमध्ये राडे झाले. कुलभूषण आणि म्हणजे सगळ्यात महत्व पहिलं म्हणजे आमच्या घराण्यात मुणगेकर घराण्यातलं, म्हणजे माझी पप्पांची जी पिढी सुरू झाली त्यातला मी पहिला मुलगा. कुलदीपक, ते जन्मतात ती भूषण पदवी तिथूनच आली. आणि तिथेच ते दोघांचे राडे झाले. मग आता काय करायचं? मग ते म्हणाले सनीच ठेवायचं, हे म्हणतात भूषणच ठेवायचं. मग पप्पांनी नेहमीचा आपला मधला, पप्पांचे तुळा राशीतले पप्पा आहेत, त्यामुळे त्यांनी बरोबर समजवत राखलं आणि सनी भूषण असं दोघांचं जॉईन केलं. आणि एक युनिक नाव जन्माला आलं, जे गुगल सर्च मारलं तर दुसरा कोणी सनी भूषण नाही. खरंच, आणि खरंच नाट्यसृष्टीत तू आल्यानंतर खरंच भूषण वाटावं असं काम तू केलेलं आहेस. कारण अलबत्त्याकडनं तुझं जी माइलस्टोन तू अचीव केलेला आहेस आणि घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहोचलेला आहेस, आणि सगळं तुझं सगळी ही सगळी जर्नी आहे ती जाणून घ्यायची आहे आम्हाला. अर्थातच सुरुवात तुझ्या बालपणापासून करूया. म्हणजे ज्या बिल्डिंग मध्ये आपण बसलोय तिथून सुरुवात झाली का तुझी? ऍक्च्युली इथे ही आमची म्हणतात ना माझी कर्मभूमी ही आहे. परळच आमचं घर KM हॉस्पिटलच्या समोर वडिलांनी हे इथे घर घेतलं, तेव्हापासून आमची कारकीर्द इथे सुरू झाली. पण ऍक्च्युली माझा जन्म म्हणजे आता आईचं माहेर इथे असल्यामुळे इथेच झाला, परळलाच. पण तारदेवला आधी पप्पा राहायचे. पप्पा म्हणजे जॉईंट फॅमिली होती, जॉईंट फॅमिली, आजोबांच्या घरात आम्ही राहायचो. तर तिथून सगळा प्रवास सुरू झाला. पण पप्पांनी ते म्हणतात ना स्वतःच अस्तित्व निर्माण करायला त्यांनी परळमध्ये जागा घेतली. तर ते इथे आम्ही 90s मध्ये आलो, तर तेव्हापासून हा इकडचा प्रवास सुरू झाला. पण जे तारदेवचा जन्म झालेला तिकडचा एक किस्सा मला खूप म्हणजे महत्वाचा सांगायचा. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना बाळाचे पाय पाण्यात दिसतात, किंवा तो काय होणार आहे हे लहानपणी जाणवतं आपल्याला. जसं तो 3 Idiots मध्ये कसं किक मारताय फुटबॉल प्लेअर मध्ये, का तसंच काय झालं थोडस. माझ्या आईला सिंगिंगची खूप आवड होती. म्हणजे वडील पण नाटकात म्हणजे असे प्रोफेशनली काय काम नाही करायचे, असं पोवाडे वगैरे गायचे. म्हणजे ती लहानपणापासून त्यांना ती सवय होती. तर त्यांना असं काही स्वप्न नव्हतं की बाबा आपला मुलगा काय बनेल वगैरे असं. पण तरीही एकदा मी रांगायचो तेव्हा, म्हणजे आपण किती 9 महिने साडे 8 महिन्याचा होतो आणि रांगत होतो मी. आणि पाऊल काय अजून उभारून चालायला काही शिकलो नव्हतो. ताईनी तो किस्सा सांगितला की तेव्हा ते गाणं लागलेलं जा रे हटे, तर त्याचा जो शेवटचा म्युझिक पॅच आहे ज्याच्यात फास्ट म्युझिक चालतं आणि म्हणजे तिथे लोकांचे पाय थिरकतात डान्स करायला, तर ते जे थिरकणं होतं ते पहिले माझे पाऊल पडले चालायला, ते डायरेक्ट नाचायलाच पडले, उठून नाचायलाच लागलो. आणि मग तिथून हा प्रवास सुरू झाला. आणि आता प्रेक्षकांना तुझ्या तालावरून नाचवतोय, आणि यो मॅन म्हणून तुला अगदी अगदी प्रसिद्धी मिळालेली आहे. खूप छान वाटतं जेव्हा आपण कोकणातला माणूस मुंबईत येतो, स्ट्रगल करतो. मी पण कोकणातली आहे आणि जेव्हा आपण कोकणातला माणूस, कोकणी माणूस एकमेकांना भेटतो तेव्हा एक वेगळं बॉन्डिंग तयार होतं. आणि ती म्हणजे कोकणातली माणसं आपण शाळेसारखी असतो, म्हणजे बाहेरून जरी टणक असलं तरी आतून एकदम नरम शाळेसारखी, ते पाण्यात
म्हणजे निसर्गाची करणीच आहे ती, असं लोक म्हणतात करणी, बट करणी कोणी करत नाही ती, करणी त्याचा अर्थ लोकांनी वेगळा लावलाय की करणी करतात ते निसर्गाची करणी नारळात पाणी म्हणून अशी कोकणातली माणसं बाहेरून कडक आतून सॉफ्ट हा ऍक्च्युली त्याचं हे डेफिनेशन आहे. तर कोकणातला प्रवास हा असा आहे की तुम्हालाही माहित असेल की कोकणातला माणूस जन्माला आलेला बाबा नाटक बघायला जायचं, नाटक करायला जायचं. हा मग ते आता आमच्या पण चाळीत इथे चाळीत लहानपणी सगळे गणेशोत्सव, आपले सत्यनारायणाची पूजा, देवीचा उत्सव, हे दिवाळी दीपोत्सव, तर ह्याच्यात ना कंटिन्यू काय काय एकांकिका स्पर्धा करणं, एक पात्री अभिनय करणं हे तेव्हापासूनच सुरू झालेलं. म्हणजे काही प्रशिक्षण नव्हतं, पण हा घरात बिल्डिंग मधले म्हणतात अरे आज ह्या गाण्यावर नाचूया तर त्याच्यावर नाचूया. आज वस्त्ररण आम्ही लहानपणी ना वस्त्ररणचा इथे प्रयोग केलेला, म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये एक गावकर म्हणून होता त्यांनी वस्त्ररणात काम केलेलं, तर तो काय करायचा असं सगळ्या चाळीतल्या पुराना घेऊन असं ते प्रवेश कुठल्याही नाटकाचे प्रवेश बसवायचा, तर तेव्हा आम्ही वस्त्ररण केलेलं. तर तेव्हा एक काय महत्वाचा किस्सा आहे तो, मी पारसी इंग्लिश स्कूलमध्ये होतो, म्हणजे आईने इंग्लिश स्कूलमध्येच नाट्यांचं शिक्षण बाबा इंग्लिश स्कूलमध्ये व्हावं, कारण तो जो जनरेशन तेव्हा बदलत होती की नाही कम्प्युटर युग येत होतं तेव्हाच आम्ही असे ते बालपण आमचं त्या युगात आहे. म्हणजे आम्ही टेलिव्हिजन पण सुरुवातीला आला, केबल नेटवर्क आलं, कम्प्युटर सुरुवात झाली, असं सगळ्याची सुरुवात होणार आमचं जनरेशन. मला वाटलं तुम्ही शिरोडकरला असतील. नाही शिरोडकर पण ऍक्च्युली आई माझी आई शिरोडकरची, वडील तारदेवला होते त्यामुळे ते इथे नव्हते, पण आई शिरोडकरची. पण काय झालं आई शिरोडकरला पण तेव्हा इंग्लिश मिडियम शिरोडकरला नव्हतं, क्रेज नव्हतं आणि इंग्लिश मिडियम सुरू नाही झालेलं, आता सुरू झालं पण तेव्हा सुरू नव्हतं. आर एम भट होती हे होते, पण तरी पण ते नाही इंग्लिश स्कूलला टाकलं, परेल इंग्लिश इथेच, परेल इंग्लिश ती प्रायमरी स्कूल आहे तर तिथे प्रायमरी पर्यंत शिकलो. पण त्याच्यानंतर एक कलाटणी म्हणतो ना आपण आयुष्यातली, तर तिथे काय झालं जेव्हा वस्त्ररण आम्ही नाटक इथे लहानपणी असं बसवलं, तर ना आमच्या पारसी इंग्लिश स्कूलमध्ये मॅडम बोले क्या यार, तेव्हा काय पारसी इंग्लिश स्कूलमध्ये असं नाटक बिटक काही नसेल, ते फक्त डान्स बिन्स असं ते इंग्लिश गाण्यांवर क्रिसमसचा एक फक्त फंक्शन असायचा. पण ना एकदा काय आलं मॅडम बोलले क्या है, कुछ तो अलग लाना चाहिए. हा तर मी ना मी रिक्वेस्ट केली, मी ना ऍक्च्युली पहिली ते चौथी म्हणजे नर्सरी ते चौथी पर्यंत मी पहिल्या पाच रँक मध्ये यायचो, तोपर्यंत मी स्टुडिओस मुलगा होतो म्हणजे. पण त्याच्यानंतर एक वेगळी कलाटणी आली ती ह्या प्रयोगानंतर, म्हणजे आपण नाट्य प्रयोग म्हणतो ना असा झाला. काय झालं मी इथे वस्त्ररण नाटक केलं त्यात नकुलचा रोल केलेला, त्यात माझा एकच डायलॉग होता गुलाब का फूल कमल का फूल यू आर ऑल ब्लडी फूल बट माय नेम इज नकुल नकुल, एवढंच वाक्य होतं मला, ते मी माझं मस्त पाठ करून ठेवलं. पण जेव्हा अख्खं नाटक झालं म्हणजे ती तालीम स्वरूप जे व्हायचं आमचं तालीम, त्याच्यात ना मी काय करायचो मी सगळं सगळ्यांची वाक्य पाठांतर करायचो, जे आता त्याचं म्हणजे आता जे नाट्यकर्मी आहेत त्यांना माहितीये की आपण कुठलाही डिरेक्टर असतो तो काय बोलतो की नाटक फक्त स्वतःची वाक्य पाठ करू नका, सगळ्यांचं हा पूर्ण नाटक पाठ पाहिजे. तर तेव्हा ती ते म्हणतात ना ती कार्यशाळा माझी, त्याच वेळी मी काय केलं सगळं नाटक पाठ केलं, कोणी सांगितलं नाही मला, असंच आपलं मजा म्हणून वेगळं कॅरेक्टर अण्णा आपते यांचं नाना नानांचं वेगळं कॅरेक्टर दुर्योधनाचं वेगळं कॅरेक्टर असे सगळे वेगवेगळे कॅरेक्टर्स. तर ते मी त्या पारसी स्कूलमध्ये चौथीला असताना मी अख्खच्या अख्खा नाटक एक पात्री केलं आणि तेव्हापासून तो म्हणतात ना ते प्रवास सुरू झाला की नाही माझं काहीतरी ह्या रंगभूमीवर काहीतरी देणं आहे, कुठेतरी पूर्वजांची काही पुण्याई असेल, मागच्या जन्माचं काय असेल मला माहित नाही, पण ते तिथूनच ते सुरू झालं. तर पण आता हे झालं चौथीचं, चौथी नंतर मला शाळा चेंज करावी लागली. तर तिथे काय झालं आता प्रायमरी स्कूल पासून सेकंडरी स्कूल, सेकंडरी हायस्कूलला येताना पाचवीत असताना मला वडिलांनी क्रिकेट, पप्पांना असं वाटत होतं की नाही म्हणजे आम्ही ना स्पोर्ट्स पर्सन म्हणून आमची पप्पांनी लहानपणापासून ट्रेनिंग आम्हाला दिलेली होती की चांगलं खायचं, म्हणजे कसं पप्पा नेहमी आम्हाला प्रोटीन डाएट म्हणजे काय तर बाबा कडधान्य खा, इवन विटॅमिन्स मध्ये पालेभाज्या असायच्याच आमच्या रोज आमच्या डाएट मध्ये रोज लहानपणापासून
कडधान्य आणि पालेभाजी हे दर म्हणजे वेज हा कंपल्सरी पप्पांनी ते म्हणजे घरचं जेवणाची आम्हाला सवय लावली तर हे डाएट आणि प्लस नॉनव्हेजच्या वेळेला बुधवार शुक्रवार शनिवार रविवार हे तीन वार नॉनव्हेजची तेव्हा बाकी दोन दिवस मच्छी बुधवार आणि शुक्रवार मच्छी आणि संडेला चिकन असं ते प्रॉपर असं ठरवलेलं होतं त्याच्यामुळे ना आमची लहानपणापासून अशी हेल्थ वगैरे कॉन्शियस आम्ही म्हणजे कॉन्शियस व्हायची गरज नाही कारण म्हणजे जीन्स मध्ये अगदी ते म्हणतात ना घरगुती जेवण घरा आणि सकाळी उकड्या तांदळाची पेज म्हणजे आपल्या कोकणात स्पेशालिटी आहे त्याच्यामुळे उकड्या तांदळाच्या पेजेला जसा पाहिला म्हणजे तो कोकणातला असो साताऱ्यातला असो सोलापूरचा असो की इंग्लंड अमेरिकेतला असो म्हणजे जेव्हा बाळ इथे जन्माला येतं इंडियात तेव्हा त्याला उकड्या तांदळाची पेज दिली जाते का तर पोषक आहार त्याचा मिळावा म्हणून तर ती पेज ती जी जन्मापासून मी खाल्ली ती अजून आस्था घेत मी रोजच्या रोज डाएट मध्ये माझं म्हणून मी अजूनही फिट अँड फाईन कधीच म्हणजे डॉक्टरकडे कधी जायची गरज नाही लागली असा तो प्रवास इथे काय झालं टर्निंग पॉईंट हा होता की ह्या स्पोर्ट्स पर्सन बिहेव्हिअरमुळे पप्पांनी मला क्रिकेटमध्ये टाकलं की बाबा क्रिकेट सीझन बॉलचं क्रिकेट खेळलं पाहिजे कारण पप्पांचं असं स्वप्न होतं की यार माझा मुलगा किंवा माझी जी आम्ही तीन भावंड आहोत की हे कुठेतरी जगप्रसिद्ध झाले पाहिजे तर ती एक भावना आहे ना ती आज मी वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत आलोय या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टींनी पण ती भावना वडिलांनी ती लहानपणापासून निर्माण केलेली की असं काही काम कर की जगात तुझं नाव होईल हा म्हणजे आपलं हिंदुस्थानाचं नाव हे जगात झालं पाहिजे तुझ्यामुळे हा तर ही भावना होती त्यामुळे क्रिकेट आता सगळ्यात पॉप्युलर खेळ कुठला क्रिकेट आणि सचिन तेंडुलकर तेव्हा एवढा फॉर्म मध्ये होता तेव्हा त्याचं ते सगळं ग्रेस त्या तर त्याने क्रिकेट मिळा आता आचरेकर सरांच्या कडे ट्रेनिंग घेताना हा रमाकांत आचरेकर सर हे आता ह्या क्रिकेटच्या ट्रॉफीज तुम्ही बघताय त्याच्यावर मी येणार आहे पण ती सुरुवात तिथून झाली क्रिकेटमुळे तर आचरेकर सरांचा मी शिष्य फक्त आमचं बॅटला एवढंच झालं की आचरेकर सर म्हणजे शेवटची बॅच म्हणावा लागेल त्याच्यानंतर सर पॅरलाइज झाले आणि थोडा आमचं क्रिकेट थोडासा प्रॉब्लेम झाला पण तेव्हा मी सेकंड फायर इथे म्हणजे आता हायस्कूलला येताना मला डायरेक्ट बाबा आचरेकर सरांनी मे महिन्यात आम्ही चिठ्ठी दिली कट टू शारदाश्रमला ऍडमिशन म्हणजे आचरेकर सरांच्या त्या शिफारसमुळे मला शारदाश्रमला डायरेक्ट कारण शारदाश्रमला तेव्हा ऍडमिशन घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती की बाबा काहीतरी एक म्हणतात ना एक तर तिथे फीस जास्त होती सगळं माझ्या वडिलांना ते परवडेल नाही परवडेल ह्याचाही विचार नाही केला पप्पांनी पण आचरेकर सर म्हणतायत की तू शारदाश्रमला ये क्रिकेट खेळ ही सगळ्यात मोठी गोष्ट तर म्हणजे रमाकांत आचरेकर सरांचे अजित आगरकर नंतरची बॅच आमची प्रवीण आमरे अजित आगरकर त्याच्यानंतरची आमची ती बॅच होती विनायक माने आणि तेव्हा म्हणजे आताचा अभिषेक नायर जो तो माझ्या वर्गातच होता अभिषेक नायर आता इंडियाचा कोच आहे बॅटिंग कोच तर तो कोच असताना आम्ही एकत्र खेळतो आणि ते तिकडे आमची ती क्रिकेटची कारकिर्द सुरू झाली मग पाचवी ते दहावी कंटिन्यू क्रिकेट म्हणजे तेव्हा काही नाटक बिटक हा पण त्याच्यामध्ये बंद नव्हतं काय होतं वडील आहे ना आमचे वडील एवढे सॉलिड होते ना ते ना अमिताभ बच्चन विनोद खन्ना शत्रुघ्न सिन्हा यांचे प्रचंड मोठे फॅन आणि ते स्वतः पेंटर होते त्यामुळे मूर्ती गणपती बनवायचे त्यानंतर पोस्टर मेकिंग जेव्हा आताचे होर्डिंग्स जे आपण बघतो ते डिजिटल होर्डिंग असतात फोटो काढून ते केले जातात पण तेव्हा पप्पा स्वतः बॅनर ते हा प्रॉपर गोल्डन जुबली हा ते सगळं म्हणजे राजेश खन्नाचे सुपरस्टारचे बॅनर पासून गोल्डन जुबली राजेंद्र कुमारच्या बॅनर्स त्याला नाव होतं जुबली स्टार वगैरे तर हे सगळे पप्पा स्वतः पेंटिंग करून ते सगळं करायचे अमिताभ बच्चनचं अँग्री यंग मॅन ते सगळं होर्डिंग वर लावणं हे सगळं पप्पा पेंट करून बनवायचे आणि पप्पांची ती तुम्ही आताच्या स्टँडर्ड चार्टर्ड एंड्स अँड ग्रिडलँड बँक त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा कंपनीचे लोगो होते ना ते पप्पांनी तेव्हा त्या काळात ते बनवले कॅलिग्राफिक आर्टिस्ट म्हणून त्यांनी ते डिझाईन केले आणि नंतर त्याची प्रिंट काढली गेली म्हणजे जे आता उलट होतं आता प्रिंट ह्याच्यात कम्प्युटरवर काढली जाते आणि मग ती प्रिंट तेव्हा खास पप्पा बनवायचे आधी हाताने आधी हँडमेड आणि मग ती यायची
तर असा तो पप्पांचा प्रचंड सपोर्ट होता या गोष्टीच. तर ते क्रिकेटचं आम्हाला ते पाचवी ते दहावी क्रिकेट, पण ना पप्पा हे ह्या ज्या सिनेमाची जी आवड होती, पप्पा हे पेंटिंग बिंटिंग करायचे आणि सगळं अनिल कपूर म्हणजे त्या 80s ते 90s ते 2000 पर्यंत पप्पा हे सगळं करत होते. तर त्यावेळेला ना सगळं हे सिनेमा पहिलं टीव्ही टेलिव्हिजन कुठे चाहित आपण माहिती ना आपण म्हणतो शेजाऱ्याकडे, हा तर तो टीव्ही माझ्या घरात असायचा. तर ते पप्पांनी ती एक गोष्ट केली, पहिला टीव्ही आला मार्केटमध्ये कलर टीव्ही आला, पहिला ब्लॅक अँड व्हाईट आला तो आमच्या घरात होता, कलर टीव्ही आला तोही आमच्या घरात होता, पहिला केबल टीव्ही आला तेही आमच्या घरात आलं, पहिला कम्प्युटर महाराष्ट्रात काय इंडियामध्ये पहिला म्हणजे ही गोष्ट फार महत्वाची आहे. तर ती सांगायला मला खूप बरं वाटतंय. 96 साली पप्पा ANZ ग्रीनलँड्स बँक मध्ये होते, जी आता स्टँडर्ड चार्टर्ड तिथे पप्पा कॅलिग्राफिक आर्टिस्ट म्हणून होते. पप्पांनी 96 साली रिटायरमेंट घेतली ह्या एका गोष्टीसाठी की कम्प्युटर माझ्या घरात यावा. म्हणजे जे तुम्हाला म्हणलो ना की प्रत्येक ट्रेंडिंग गोष्ट जी मार्केटमध्ये यायची हा, तर त्या माणसाने म्हणजे ते म्हणतात ना वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, तसा माझे वडील ते वेळे पण होतो त्यांना ते. तर ते पप्पांनी पहिला कम्प्युटर आमच्या घरात आणला आणि आज माझा आज कम्प्युटरची अख्खी सेटअप केलेला आहे त्यांची, ती नीव पण त्यांनीच रोवलेली आहे. कारण त्यांनी तो पहिला कम्प्युटर आणला त्याच्यामुळे माझे दोन्ही भाऊ सॉफ्टवेअर इंजिनियर झाले आज 96 सालापासून. म्हणजे जन्माला माझा भाऊ जन्माला आला तेव्हापासून तो कम्प्युटरवरच त्याची बोट चालायला लागली. असं ते म्हणजे जेव्हा शाळेत पण अजून कम्प्युटर आला नव्हता, शाळेत आलेला 97 साली काहीतरी आमच्या कम्प्युटर आले, तर त्याच्या आधीच पप्पांनी घरात कम्प्युटर आणले. तर अशी ही ती तो बॅकअप तो विजनरी अशी ती पप्पांची जी ख्याती होती ना, त्याच्यामुळे आम्हाला हे विजन्स मिळाले आणि आज आम्ही ते म्हणतो ना अपडेट होणं, तर ते प्रत्येक काळात आम्ही अपडेट होत गेलो. आणि तो बालपणाचा प्रवास ऍक्टिंग प्लस क्रिकेट असं ते स्पोर्ट्समॅन स्पिरिट आणि ऍक्टिंग असं ती दोघांची म्हणतात ना सांगड घातली गेली ती वडिलांच्या त्या शिकवणीमुळे त्यांच्या संस्कारांमुळे. आणि आईचं ते म्हणतात ना स्वप्न ते लहानपणापासून जसं होतं की बाबा मी सिंगर व्हावं किंवा डान्सर व्हावं असं ती हे होती. आता इथून जेव्हा मी 10th मी क्रिकेट खेळलो, 10th मी U19 मुंबई वगैरे खेळलो त्यावेळेला, फक्त ते जसं मगाशी म्हणालो की आचरेकर सर थोडं पॅरलाइज झाले त्यामुळे थोडा गुरुवर्यांचा हातच निघाला, त्यामुळे थोडस तेव्हा ना तो एक असा काळ होता की जेव्हा मुंबई क्रिकेटचं पण थोडस काय म्हणतं भविष्य तर वेगळं विचित्र वळणाला गेलं. कारण तेव्हा सगळे परप्रांतीय इथे येऊ लागले आणि सगळ्यांनी शारदाश्रम मध्ये ऍडमिशन घेतले, मुंबई क्रिकेट मध्ये बॉम्बे स्कॉटेज म्हणा, तेव्हाच्या बालमोहन शाळा, अंजुमन इस्लाम, तेव्हाचे जे क्रिकेट प्लेइंग स्कूल्स होत्या त्याच्यात हे सगळे उतरले आणि मग अक्षरशः मुंबई क्रिकेटमधलं मराठी माणूसच हद्दपार झाला. असं ते थोडासा काळ होता तो. त्या काळात मग मी तिथे एक टर्निंग पॉईंट घेतला की नाही बाबा आता आपल्याला पप्पांचं जे टार्गेट आहे ते इथे कुठेतरी सुटल्यासारखं वाटतंय. कारण क्रिकेटमध्ये जर मी टॉप लेवल नाही गाठू शकत, हा जास्ती जास्त काय मी कुठेतरी क्लब क्रिकेट किंवा एखाद्या बँकेत जॉब करीन आणि तिथून बँकेत ना क्रिकेट खेळ हे, तर ते मला कुठेतरी असं नाही बाबा हे असं असह्य होत. येस म्हणजे टॉप लेवल ती गाठायची होती. तुझ्या क्रिकेट प्रेमाकडनं अभिनयाच्या वेळाकडे मी वळणार आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक सेलिब्रिटी शो मध्ये आज आपण सनी भूषण मुणगेकर याच्याशी गप्पा करतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा सेलिब्रिटी शो विथ सनी भूषण मुणगेकर. यो विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात सेलिब्रिटी शो मध्ये सनी भूषण प्रमोद मुणगेकर या नावा. सनी अर्थातच आपण नाटक वेळी आपण जसं बोललो कोकणातली माणसं, पण तुझा आदर्श कोण होता? म्हणजे वस्त्रांचा तू उल्लेख केलास, तर मच्छिंद्र कांबळीना पाहून तू ठरवलंस का की आपल्याला कोण आदर्श होते तुझे? मच्छिंद्र कांबळी तर खरंच ते कोकणातलं आपलं दैवतच आहे थोडक्यात. कारण त्यांनी साधा समुद्र पार कलाकृती आपली नेली,
पण त्याच्यानंतरचा जो प्रवास आपले लक्ष्मामा म्हणजे लक्ष्मामा लक्ष्मीकांत बेर्डे हेच माझे एक म्हणजे मराठीतले आदर्श आदर्श असं म्हटलं की जेव्हा त्यांचा हमाल दे धमाल सिनेमा मी पाहिला तेव्हा असं वाटलं यार म्हणजे त्यांच्या भूमिकेची जी छाप होती की एक हमाल ऍक्टर बनू शकतो तर आपण का नाही बनू शकत म्हणजे ही जी त्या म्हणजे त्या सिनेमाचा कंटेंटच त्याच्यासाठी होता की एक असा हमाल ऍक्टर बनू शकतो का तर त्याच्यात कलागुण असतील तर तो एवढा बनू शकतो तर आपण काय बनतो ही जी भावना त्यांच्यामुळे निर्माण झाली तर ती तिथून लक्ष्मीकांत बेर्डे गोविंदा सर आणि अमिताभ बच्चन तर ते ह्या तिघांचा आदर्श धरून ह्या फील्डमध्ये मी आलो. सिंगिंगची आधी आवड होती आईने जसं मी सांगितलं की सिंगिंग कॉलेजमध्ये असताना मी सिंगिंगच्या ऑडिशनला गेलो आणि ते किशोरदांचं गाणं गायला अश्विनी ये तर ते ना फुल गाणं गाताना मी ऍक्टिंग बिक्टिंग एक्सप्रेशन हे ते करो तर मॅडम म्हणाली तू एक काम कर तू सिंगिंग कर पण तू ऍक्टिंग मध्ये पार्ट घे कारण तुझ्या ते एक्सप्रेसिव्हनेस ते स्वरांचा बदल हा तो तेव्हा म्हणजे व्हेरिएशन देणं ते तिथेच सुरू झालं प्लस गाता गाता ऍक्ट करणं हे तिथूनच सुरुवात झाली किशोरदांचं किशोरदा म्हणजे ते आपले खरंच म्हणजे अमिताभ बच्चन जे ज्यांना म्हणजे राजेश खन्ना ज्यांच्यामुळे सुपरस्टार झाला तेच किशोरदा होते त्यामुळे प्रश्नच नाही ते युनिव्हर्सिटीज आहे ती किशोरदांच्या आवाजात ती जादू आहे आणि ती तेव्हा ती सुरुवात केली आणि त्या गाण्यापासून आणि तिथून तो ऍक्टिंगचा प्रवास सुरू झाला मग एकांकिका स्पर्धा एकांकिका स्पर्धेतनं माझं लक चांगलं होतं की मला त्या एकांकिका स्पर्धेतनं पाहता क्षणी मोहन वाघ जे चंद्रलेखाचे निर्माते मोहन वाघ आणि म्हणजे दिग्गज निर्माते तेव्हाचे त्यांनी मला पाहिलं देवेंद्र पेम सर ते तिकडे जज होते त्या एकांकिका स्पर्धेंना आणि तिथून डायरेक्ट मला ऑल द बेस्ट नाटक मिळालं ऑल द बेस्ट एकच टाकी बनली मग ते बंद 15 मिनिट असते 15 मिनिट ते बंद नाही चला चालेल ना तर तो तर ते तिथून देवेंद्र पेम सर आणि मोहन वाघ डायरेक्ट एकांकिका स्पर्धेत न मला डायरेक्ट ऑल द बेस्ट नाटक म्हणजे जिथे पहिलाच नाटक असं व्यावसायिक नाटक जिथे म्हणतात ना आपण एक सुपरस्टार म्हणजे तेव्हाचे सुपरस्टार अंकुश चौधरी भरत जाधव आणि आपले संजय नार्वेकर सर संजय नार्वेकर सरांनी तर ते ऍक्च्युली ह्या आवाजामुळेच मी ह्या क्षेत्राकडे जास्त वळलो कारण ना लहानपणी मला सगळी चिडवायची अरे क्या आवाज आहे तेरा हा आणि हा कंठ फुटतो ना तो काहीतरी 7वी 8वी असताना हा कंठ फुटले तर त्या आवाजाला कसं मॉड्युलेट करता येईल हे करून मी ह्या क्षेत्रात आलो मग मिमिक्री करणं एक आवाज काढणं वगैरे तर ते बच्चन साहेबांची मिमिक्री कर हे गोविंदाची मिमिक्री कर असं ते सगळं काय तर तेव्हा ना हे ऍक्टिंग मग इथून सुरू झाली ते व्यावसायिक नाटक मिळालं नाटक मिळाल्यावर मग एकांकिका स्पर्धा गाजवत गेलो मग एकांकिका स्पर्धेतनं 50 पारितोषिक एकाच वर्षी 3 वर्ष गोल्ड मेडलिस्ट म्हणजे युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवलचा 3 वर्ष गोल्ड मेडलिस्ट होतो त्यानंतर जे ओव्हरऑल व्हर्सेटॅलिटीचं कॉम्पिटिशन असतं त्यात सिल्वर मेडल म्हणजे ज्याच्यात सिंगिंग ऍक्टिंग डान्सिंग मिमिक्री मायमिंग मोनो ऍक्टिंग इवन वादन पण होतं त्यात तर थोडं वादनामुळे मी कमी पडलो कारण तेवढं ढोलकी वगैरे तेवढी वाजवायला शिकलो नाही बाकी जे परफॉर्मिंग आर्ट होते ऍक्टिंग आणि व्होकल म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असेल स्पीच द्यायचं असेल निबंध द्यायचा असेल तर ते सगळं त्या सगळ्यामध्ये फर्स्ट आलो पण वादन आलं नाही म्हणून सिल्वर मेडल मिळालं तर इथून तो सगळा प्रवास सुरू झाला मग लिखाण तिथे मला लेखक म्हणून पण सुरुवात तिकडे झाली आणि मग तिथून एकांकिका स्पर्धा लिखाण करायला लागलो बेस्ट ऍक्टर बेस्ट डिरेक्टर बेस्ट रायटर अशी सगळी पारितोषिक मिळाली आणि मग एक एक करून हा जो व्यावसायिक रंगभूमीवर माझी नाटक चालू होती ऑल द बेस्ट चालू होतं ऑल द बेस्ट पार्ट 2 पण केलं त्यानंतर जास्वंदी म्हणजे सई परांजपे ज्या NHDच्या गुरु होत्या त्यांचंही मी नाटक करू शकलो त्यांच्याकडे काम केलं राजे देशपांडेंकडे काम केलं प्रमोद शेलारांकडे काम केलं त्यानंतर महेश कोठारे माझा पहिला सिनेमा महेश कोठारेंनी डिरेक्ट केलेला म्हणजे त्यांच्याकडे ऑडिशन ऑल द बेस्टचं ते नाटक बघायला आलेले आणि ऑल द बेस्टचं नाटक बघताना त्यांनी बोलले पाहता क्षणी त्यांच्या स्टाईलमध्ये दिस इज माय यंग ब्रिगेड अँड आय एम गोइंग टू लॉन्च हिम आणि त्यांनी पहिल्या त्यांच्या मुलाला लॉन्च केलेलं दुभंग सिनेमात तर त्यात
तो आणि मी पण लॉन्च झाले. इव्हन निलेश साबळे पण त्याच सिनेमात लॉन्च झाला. म्हणजे पहिला कॅमेरा म्हणतात ना सिनेमॅटिक कॅमेरा हा महेश कोठारेंकडनं मी हे केला. तर त्याच्याबरोबरच सोबत महेश कोठारे, सई परांजपे, देवेंद्र पेन, संतोष पवार, राजेश देशपांडे असे खूप चांगले चांगले दिग्गज म्हणजे आणि वेगवेगळ्या स्टाईलचे डिरेक्टर्स मला मिळाले. तर त्याच्यामुळे ना माझ्यातल्या ऍक्टरची पण डेव्हलपमेंट झाली, प्लस माझ्यातल्या एका डिरेक्टरची पण डेव्हलपमेंट झाली. महेश सरांनी सिनेमात लॉन्च केलं. महेश सरांकडे काम करणं मिळणं म्हणजे खरं भाग्यवान आहे. अरे आचरेकर सर मिळाले, महेश कोठारे मिळाले. ते म्हणतो माझ्या वडिला कसं आहे इच्छा तिथे मार्ग. माझ्या वडिलांनी जशी जशी इच्छा प्रकट करत गेले, आज भले ते 2014 मध्ये त्यांचं निधन झालं, पण ते कुठेतरी मूर्तीरूपी नाही आहेत पण कीर्तीरूपी सतत आता आपल्या या इंटरव्ह्यू मध्ये पण आहेत. ते सतत माझ्यासोबत असतात आणि माझ्या स्वप्नांना नेहमी बळ देतात असे माझे वडील. आणि तो जो प्रवास सिनेमाचा जो सुरू झाला ना तो इतका चांगला प्रबळ झाला, वेगवान सुरू झाला की मला ना मी सगळ्या ह्या सिनेमॅटिक दिग्दर्शकांकडे पण कामं केली. सिरियल्सना पण मी असिस्ट केलं, राजे देशपांडे सरांना सिरियल पण केल्या. चाऊल सिरियल असेल, त्याच्यानंतर सह्याद्रीच्या भरपूर सिरियल, चालता चालता बोलता पासून हास्य रंग पासून सगळ्या सिरियल्स एक एक करत गेलो. म्हणजे मी कदाचित माझं भाग्य असावं मॅडम तुम्हाला सिरियसली सांगतो की नाटक सिनेमा सिरियल असे तिन्ही माध्यमात मी कंटिन्यू काम करतोय. म्हणजे गेले 20 वर्षांचा हा प्रवास आहे 2020 जो जग आहे त्या खरंच ह्या 2020 जगात मी असा भाग्यवान अभिनेता आहे ज्याला तिन्ही माध्यमात तेवढं आपलं कार्य करायला मिळालं. आणि ती प्रवास तो सिरियल्सचा कंटिन्यू सिरियल्स, आता स्वामी समर्थांची सिरियल त्याच्यामध्ये ते माझं पेंटिंग खास त्यांनी त्या कॅरेक्टरच्या स्केचमध्ये त्यांनी पेंटिंग केलं. तर अशा हे जे काही म्हणजे चांगले चांगले अनुभव घेत म्हणजे आपण म्हणतो ना आपण ऍक्टर कसं होतं आपण स्ट्रगल आपली चालू असते. काहींच्या नशिबी ती फार मोठा स्ट्रगल असतो, काहींच्या नशिबात अगदी थोडक्या दिवसात आपल्याला यश मिळतं. आणि तुझ्या बाबतीत तर सगळं म्हणजे एक काम झालं आणि आपल्याला घरी बसावं लागलं असा कधीच दिवस आला नाही. एकातनं दुसरं काम म्हणा, कधी मालिका, कधी नाटक, कधी सिनेमा असं मिळत राहिलं. म्हणजे कंटिन्यू आणि त्याचं पण निष्ठा आहे ती काय म्हणते त्याच्यात पण एक काय होतं मी कधी का घरी बसलो नाही त्याचा विषय एवढाच होता की मी ना कंटिन्यू नाटक करत राहिलो. रंगभूमीवर सतत माझं कार्य आहे, म्हणजे ते पथनाट्य पण असो काही असो पण मी एकांकिका असो, राज्यनाट्य असो, व्यावसायिक नाटक असो, मी कंटिन्यू रंगभूमीवर कार्यरत राहिलो. क्राईम डायरी नावाची सिरियल आली पहिली 2005 तेव्हापासून मी काम करतोय. क्राईम डायरी म्हणजे जी ई टीव्ही मराठी, जेव्हा आता हे कलर्स झालं पण तेव्हा ते ई टीव्ही होतं, तेव्हापासून मी त्याच्यात ती पहिली माझी सिरियल ऍज अ कॅमेरा फेस केलेली सिरियल. हा तर तिथून तो प्रवास सुरू झाला. म्हणजे सिरियल कंटिन्यू चालू आहे, नाटक चालू आहे, सिनेमा महेश कोठारेंपासून 2011 तो सिनेमाचा प्रवास सुरू झाला. आणि तिथे ना मी सगळ्या ह्या दिग्गजांना असिस्ट करत गेलो. मी मध्ये नीलम ताईंना पण असिस्ट केलं. हा सह्याद्रीला ऍडव्होकेट शालिनी करायचो, त्यांना पण मी असिस्ट करायचो ऍक्टिंग प्लस असिस्टंट. तर राजे देशपांडेंना असिस्ट केलं, महेश कोठारेंना असिस्ट केलं, देवेंद्र पेमना असिस्ट केलं. तर त्यामुळे ना माझ्याकडनं डिरेक्शनचं एक ते व्हिजन्स आले. हा आणि ऍक्टर तर मी इम्प्रोव्हायझेशन म्हणजे ते म्हणजे तुम्ही मला कॉमेडी म्हणा, सिरियस म्हणा, ट्रॅजेडी म्हणा, त्याच्यात मी असं मी कॉमेडी सिरियस असं वेगळं धरतच नाही. आणि कुठलाही रोल पकडून ठेवला, येस अभिनयाचे नवरस दिसले पाहिजे कुठल्याही कलाकृतीत आपल्या. तर ते मी सातत्याने ते कंटिन्यू ठेवलंय, त्याच्यामुळे आज माझ्यावर असा टॅग नाही आहे कुठला की बाबा मी हा कॉमेडीज अभिनेता आहे हा फक्त सिरियसच करू शकतो असा कुठला टॅग. मी ऍथलेटिक अभिनेता पण आहे कारण माझ्या प्रत्येक आता मी हास्य यात्रेमध्ये एक खेकडा वॉक निर्माण केला. हा त्याच्यानंतर आता अलबत्यामध्ये पण अलबत्यामध्ये माझी जी स्टाईल आहे फ्लिप मारणं, त्याच्यात बॉडी मुवमेंटचे खूप आहे, त्याच्यात डान्स आहे, त्याच्यात डान्स आहे, त्याच्यात अभिनयाचे कौशल्य आहे, त्याच्यात ऍथलेटिझम आहे, असं त्या ह्या तिन्ही गोष्टींचा समावेश करून एक कलाकृती जी निर्माण होते ती ही अलबत्या गलबत्याची कलाकृती आहे.
अलबत्याकडेच तुला मी नेणार आहे. आता जवळजवळ विश्वविक्रम तुम्ही करत आहात आणि तो अर्थात आधी गेल्या वर्षी पण 5 प्रयोग करणं म्हणजे काय चेष्टा नाही. किती मोठं हे शिवधनुष्य आहे ते तुम्ही सगळ्या कलाकारांनी पेललंय. त्यात तुझे म्हणजे तुम्ही तिघ कॅरेक्टर्स तर मेनच आहात, शेटकीण तू आणि राजकन्या. तर कसं काय म्हणजे अलबत्या नाटक तुला कसं काय मिळालं? अलबत्या कसं होतं, आता ना राहुल भंडारे सर आमचे निर्माते झी मराठीने त्याची प्रस्तुती केली, पण काय झालं आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शक. आता चिन्मय मांडलेकर, आता तुम्हाला पण माहिती आहे चंद्रलेखेत तुम्ही पण काम केलंय, चंद्रलेखामध्ये एकदम शिस्तबद्ध संस्था. तर तेव्हा ना चिन्मय दादाचं पण एक नाटक आलेलं चंद्रलेखेत आणि माझं ऑल द बेस्ट कंटिन्यू सुरू होत. तर चिन्मय दादा नेहमी आम्हाला बघायचा, म्हणजे आम्ही एक दौऱ्यातनं आता आलो की आमचा दौरा निघाला की त्याची बस जायची, असं ते सगळं होत आहे, बॅक टू बॅक प्रयोग असायचे. तो ना बघायचा, अरे हा मुलगा काम करतोय, त्याने बघून ठेवलं याला कधीतरी मी काम देईन. ओके, आता काय झालं, राहुल भंडारे आता काय, आता हा जो काळ आहे ना, एक तुम्हाला एक सांग, फार महत्वाचा विषय हा लोकांसाठी, स्ट्रगलिंग ऍक्टर्स साठी हा खूप महत्वाचा विषय की ना लोकांचं म्हणतात आता आपण एकांकिका नाटक सिरियल सिनेमा असा प्रवास असतो, पण आता उलट झालंय. आता काय झालंय, तुम्ही जो कॅमेराला दिसतो तो आज स्टार असतो सगळ्यांसाठी. तर मला राहुल दादा पण असंच म्हणाला, सनी यार तू एक सिरियल कर रे, एक सिरियल कर चांगली, मग मी तुला नाटकात घेतो. तर मी पण टेन्शन मध्ये आलोय, अरे आपण इतके वर्ष रंगभूमीला वाहिलंय आणि आता दादा असं म्हणतोय, पण तरी ठीक आहे, मी ते चॅलेंज म्हणून घेतलं आणि मी कंटिन्यू. तुम्हाला बोललो ते आता आपण मग अशी विषय काढला स्वामी समर्थ, इवन तेव्हा मी भरपूर सिरियल केल्या, म्हणजे मी एक काळ 2015 ते 2017 तीन वर्ष मी कंटिन्यू सिरियल करतो, म्हणजे चालता बोलता असेल, हास्य रंग असेल, फ्रेशर्स सिरियल होती झीची, त्याच्यानंतर चाहूल सिरियल कलर्स मराठीची, त्याच्यानंतर काय घडलं त्या रात्री, हास्य जत्रा, असे भरपूर सिरियल्स एवढ्या केल्या की मग कंटिन्यू अरे सिरियल 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 दिसतोय. तर तेव्हा राहुल दादानी मला तो शब्द दिलेला तो पाळला आणि अलबत्यात त्यांनी मला डायरेक्ट अलबत्याच्या रोलला, त्याच्यात पण ऑडिशन द्यावं लागलं मला, पण नेमकं दिग्दर्शकच हे होते कोण, चिन्मय दादानी माझं काम बघितलेलं होतं की अरे बाबा हा ऍथलेट, ह्याच्यामध्ये ऍथलेटिझम आणि हे, तर ते अलबत्याला कॅरेक्टरला ते परफेक्ट मॅच होत की बाबा ह्याला डान्स पण करायचा आहे, ह्याला ऍक्ट पण करायचं आहे आणि ह्याला ऍथलेटिझम पण करायचं आहे, ऍक्शन सीन्स पण आहेत. तर ह्या ऍक्शन सीन्स आणि त्याच्यामुळे लगेच कास्टिंग एका धक्क्यात झालं, म्हणजे तो अलबत्या हा ही भूमिका माझ्यासाठीच असावी असं ते एक गृहित धरलं गेलं. आणि इवन रत्नाकर मतकरी सरांनी पण हे खास त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये आणि जेव्हा झीचं 100वा प्रयोग होता तेव्हा त्यांनी ते इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मी अलबत्या जो लिहिलेला तो फक्त एक स्टोरी टेलर होता जो येऊन त्याची एक कथा सांगायचा आणि मग त्याच्या सूत्रधार तर ते घडायचं. पण सनी भूषण प्रमोद मुणगेकरनी एक त्याला एक वेगळी कलाटणी दिली, त्याला एक ऍथलेटिझमचा पार्ट दिला, त्याच्या डान्सिकल पार्ट ऍड केला आणि त्याच्यामुळे ती भूमिका अजून वर आली, म्हणजे चेटकिणीच्या तोडीला ती भूमिका गेली. कारण आणि लक्षात राहते हा, कारण कसं आहे नाटकाचं नाव अलबत्या, भले ते चेटकिणीचं नाटक असलं, चेटकिणीची स्टोरी सगळी दिसली, पण तरी नाव अलबत्या ना, मग त्या नावाला साजेसं असं काहीतरी भूमिका, असं पात्र खणखणीत असलं पाहिजे. ते देवाच्या कृपेने लेखकाच्या दृष्टीने जे साकारलं जात आहे, म्हणजे जे लिहून साकारलं जात आहे ते तू नाट्य रूपांतर करून सादर केलंय आणि लेखकाची तुला स्वतः पावती मिळाली आणि काय हवं, लेखक दिग्दर्शक आणि निर्माते आणि प्लस तेव्हाचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर सर, त्यांनी सुद्धा म्हटलं की अरे सनी त्या काळात जर आम्हाला असं करायला, म्हणजे त्याच्यात नुसतं आमचाच पार्ट नाही, आम्ही ते प्रफुल्लित, आम्ही ते इम्प्रोवाइज केलं, कारण चिन्मय मांडलेकरने कार्टून नेटवर्क उभं केलं रंगभूमीवर, हा हे त्यांचं श्रेय आहे, पण त्याच्यातलं सेट, त्याच्यातलं लाईट्स, त्याच्यातलं म्युझिक हे फार महत्वाचं पार्ट आहे त्याचा, म्हणजे ते सुद्धा कॅरेक्टर्स आहेत त्या नाटकाचे, त्याच्यामुळे आज अजरामर झालं आणि आज 15 ऑगस्टला 6 प्रयोग रंगभूमीवर, म्हणजे जागतिक रंगभूमीचा हा इतिहास आहे की 6 प्रयोग हे होणार आहे झाले. आणि कुठल्याही नाटकाचे 1000 प्रयोग होणं म्हणजे एक सो, म्हणजे तुझे स्वतः तू केलेस म्हणजे छान वाटतं. हो 1000 प्रयोग म्हणजे ह्याच्या आधी हो ह्या अलबत्याचे होत आहेत, ऑल द बेस्ट चे पण मी ऑल द बेस्ट पार्ट 1 पार्ट 2 जास्वंदी अशी बरीच यम है हम नावाचं नाटक मी केलेलं, भूल भुलैया,
अशी परत हा त्याच्यामध्ये ना मी दिग्दर्शित केलेली अशी चार नाटक आहेत जी आज शेमारो ऍपवर आहेत. तुम्ही पाहू शकता शेमारो ऍपवर की माझी चार नाटक आहेत एज अ डिरेक्टर प्लस ऍक्टर असं ते आहे. तर तिथून माझा डिरेक्शनचा प्रवास सुरू झाला आणि तिथूनच हा जो पार्ट आहे जो थर्ड सेशन आहे माझ्या आयुष्याचा. आपण म्हणतो ना तीन शो तीन घंटे का होते तसे तीन घंटे का म्हणजे तीन तासाची नाही पण तीन पर्वांची माझी लाईफ आहे म्हणजे नाटक सिरियल आणि सिनेमा. तर हा जो नाटक सिनेमाचा जो प्रवास आहे ना त्याच्यातला सिनेमाचा जो प्रवास आहे त्याच्या आता एक फार महत्वाच्या टप्प्यावर मी आहे. त्याच टप्प्यावर मी तुला घेऊन जाणार आहे पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया सेलिब्रिटी शो विथ सनी मुंडेकर. नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात सेलिब्रिटी शो मध्ये सनी भूषण प्रमोद मुंडेकर याला. सनी आता अलबत्त्याकडनं आपण सिनेमाच्या विषयी बोलत होतो सिनेमाकडे तुला तू घेऊन जाणार होतास तर कुठले सिनेमा आहे आम्हाला नवीन वर्षात नवीन काय पाहायला मिळणार आहे ते सांगशील. सिनेमा खरंच ही एक विजनरी ट्रीट आहे जी प्रत्येकाला चित्रांच्या द्वारे दाखवण्यात यावी अशी माझी नेहमी इच्छा असते. सतत चित्र हलत राहिलं पाहिजे असं माझं एक ते हे आहे. त्यासाठी ना मी खूप ट्रेनिंग तुम्हाला जसं म्हणालो की मी कुठलंही बाबा हा असंच करायचं म्हणून नाही ऍक्टिंगला प्रॉपर ट्रेनिंग घेऊन उभा राहिलो सिरियल्सना प्रॉपर नॉलेज घेऊन उभा राहिलो तसंच सिनेमा मेक ऍक्टिंग केली मी बरेच सिनेमामध्ये काम केलं तर ते पण त्याची मेकिंग कशी होते त्याचं प्रोडक्शन व्हॅल्यू कशी असते प्रोडक्शन कॉस्ट किती असतो स्पॉट बॉयला कसं ट्रीट केलं जातं कपडेपटला कसं ट्रीट केलं जातं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मी डिरेक्शन आणि प्रोडक्शन लाईन मध्ये आलो आणि सनी बॉय एंटरटेनमेंट याची निर्मिती केली. सनी बॉय एंटरटेनमेंट हे माझ्या निर्मिती संस्थेचं नाव आहे जिथून मी आता ह्या वर्षी 2024 गणपतीलाच आता एक गणपतीची सुरुवात म्हणून गणपतीच्या म्हणते चरणी पुष्प एक आशीर्वाद त्याचा मिळावा आणि त्याच्या चरणी एक पुष्प अर्पण करतोय की ह्या वर्षी गणपती पासून जो 2024 जो काळ आहे त्या एका वर्षात 12 चित्रपट माझे मी करतोय. येस येस म्हणजे काय होतं वर्ल्ड रेकॉर्ड ती माझ्या वडिलांनी माझी देणगी दिलेली आहे की नाही काहीतरी करायचंय तर असं जा काहीतरी टॉप लेवलला जा तर तो एक थॉट घेऊन मी आलोय ते विजन्स घेऊन आलोय. सिनेमा नाटकात आता मी अल्बत्याचा रेकॉर्ड केलाच आहे तसंच सिनेमात हा एकाच वर्षी 12 चित्रपट रिलीज करण्याचा त्याचे शूटिंग आणि त्याचं रिलीजिंग प्रोडक्शन करून ते रिलीज करण्याचा आता हा मान मला मिळतोय. त्याच्यासाठी मला बऱ्याच निर्मात्यांनी मदत केली प्रोड्युसरनी मला मदत केली कारण 12 चित्रपट लोकांचं लाईफ टाईम निघून जातं 12 चित्रपट करायला पण मी एका वर्षात हे सगळं करू शकलो. माझे रायटर्स अवधूत गोसावी माझे दुसरे रायटर आहेत सुधीर दादा आंबोले निखिल कटारे हे माझे तीन रायटर असे आहेत ह्या तिघांनी मिळून आणि महेश शिंदे चार रायटर्स आहेत असे चार रायटर्सनी मिळून मला 12 सिनेमे लिहून दिलेत आणि ते लिहून मी त्याच्यातनं सगळं वर्कआउट करून आम्ही खूप सगळं एक गोष्ट जमा करून आज सिनेमा जसं पोस्ट प्रोडक्शनसाठी ज्या गोष्टी लागतात प्री प्रोडक्शनसाठी गोष्टी लागतात ह्या सगळ्या गोष्टी आमच्या टीमनी जमा करून माझ्यासोबत ऍक्ट्रेस मी ऍज अ लीड ऍक्टर म्हणून सनी भूषण मुंडेकरनी काम केलंय त्याच्याबरोबर माझ्याबरोबर लीड ऍक्ट्रेस म्हणून दीपश्री कवळे हिने पण 12 सिनेमे माझ्यासोबत केले आणि ही जी माझी टीम आहे सगळी त्या टीमनी माझ्याकडे म्युझिक डिरेक्टर माझा जो आहे प्रवीण डोणे जो सिंगर प्लस म्युझिक प्रीती कोळी जी सिंगिंग करते असे माझ्या म्युझिकची टीम आहे डिपार्टमेंट प्लस अवधूत गोसावी आणि बाबूदादा जे माझे रायटर आहेत ते दोघही लिरिक्स पण लिहितात आणि अशी त्याला चांगल्या चाली लावतात त्या गाण्यांना. माझ्या प्रत्येक सिनेमामध्ये चार गाणी असतात. प्रीती आणि कुशल माझे फ्रेंड्स आहेत येस 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 तर ती ही जी सगळी टीम आहे ना बघा तुम्ही ही जी सगळी मेहनती लोक आहेत ती सगळी माझ्याशी बॉन्डेड झाली आणि ह्यांनी माझे कोरिओग्राफर एमजे सर मनोज जाधव म्हणून आहेत ते परत मला ह्या सिनेमांची सुरुवात करताना ना माझे एक ज्येष्ठ गुरु हा त्या मागाशी त्यांचं नाव घ्यायचं राहिलं त्यांच्याकडे पण मी नाटकं केली जनार्दन लवंगरे सर
लवंगारे सरांकडे पण मी दोन तीन नाटक केली, तर तेही माझ्या पहिल्या चित्रपट म्हणजे पहिल्या डिरेक्शन केलेल्या चित्रपटात त्यांनीही काम केलंय. तर हे जे सगळे दिग्गज लोकांनी मला खूप मदत केली आहे. नूतन जयंतनी पण त्यात काम केलंय, आनंदा कार्यकरनी काम केलंय, सुचित जाधवनी त्यात काम केलंय. अशी ही जी सगळी मंडळी आणि माझी सगळी टीम वर्क आणि माझे निर्माते, सगळ्यात महत्वाचं मी निर्मात्यांची पण नावं घेऊ इच्छितो, कारण माझे निर्माते हनुमान पेरला, त्यानंतर गीता कुडाळकर, त्याच्यानंतर मधुरा दंडवते, रमेश यादव सर, त्याच्यानंतर जितेश परमार सर, त्याच्यानंतर आपला एक म्हणजे हे सगळे निर्माते प्लस हा एक वस्त्ररणचं एक दुसरं एक नाटक आलेलं, त्याचे पण एक निर्माते आपले विशाल परब सर, असे एक निर्मात्यांची पण टीम आहे माझ्याकडे. की ही अशा सगळ्या निर्मात्यांनी मिळून हे सगळे कुलकर्णी सर म्हणून आहेत, त्यांनी पण थोडा हातभार लावला. समीर काळबे माझा मित्र आहे, त्यांनी म्हणजे तो माझ्या कॉमेडी एक्सप्रेस पासून माझ्या सोबत आहे, प्लस ऍक्टर म्हणून, प्लस इथे या सगळ्या टीम मध्ये प्रोडक्शन मध्ये त्यांनी मला मदत केली. निलेश गाडी मध्ये त्यांनी मला प्रोडक्शन मध्ये मदत केली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या ह्या सगळ्या सिनेमांना एक म्हणतो ना आपण डिस्ट्रीब्युटर पण लागतो, तर तो सगळ्यात महत्वाचा आहे, कारण तो घराघरात पोहोचला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा ते हरेश ठक्कर सर म्हणून आहेत, ते मेन आहेत. ते त्यांनी हे सगळे सिनेमे बाबा ही जी आयडिया आहे की बाबा हे असे कमी पिरियड मध्ये आपण कसे सिनेमे करू शकतो आणि कसे ते लोकांपर्यंत पोहोचू शकतो, हे हरेश ठक्कर सर आमचे त्याच्यात सगळ्यात महत्वाचं डिस्ट्रीब्युटरचा पार्ट ते सांभाळत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींनी हे 12 सिनेमे मी तयार केले आहेत आणि ह्या 12 सिनेमांचं चित्रीकरण ह्या एका वर्षात होणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या ह्याच्या आधी गजेंद्र आहिरे सरांनी 7 चित्रपट केलेले एका वर्षात. हा तर चित्रपट महामंडळांनी मराठी चित्रपट महामंडळांनी सुद्धा याची नोंद घेतलेली आहे की त्यांचाही हा रेकॉर्ड होणार आहे की एकाच वर्षात 12 चित्रपट त्यांच्याकडे नोंदले जाणार, त्यांच्याकडे टायटल रजिस्टर होणार आणि सेन्सॉर त्यांच्या थ्रू होणार. तर ही जी रेकॉर्डची जी श्रृंखला आहे ती आता हा म्हणजे ती 6 अर्धा डझन होती नाटकाची, आता ती सिनेमामध्ये पूर्ण 1 डझन होणार आहे. 1 डझन सिनेमा एका वर्षात रिलीज करणार. आता मला अर्थात म्हणजे लालबाग परळचा भाग म्हटला की गणेशोत्सव म्हणजे गणपती बाप्पाचं फार कनेक्टेड आहे. आता तुझ्या इथे पण आता आपण बाप्पा विशेष करतो आहोत, तुझ्या ट्रॉफींबरोबर बाप्पाला तू बसवलेला आहेस, म्हणजे बाप्पा बसले तुझ्या ट्रॉफींसोबत, किती छान वाटतंय. तर बाप्पा आणि तुझं कसं कनेक्शन आहे? बाप्पा म्हणजे तुम्हाला म्हणाल ना, माझ्या मी माझ्या मातृदेव नम पितृदेव नम हे नेहमी मानणारा माणूस आहे. माझे आई वडील माझं दैवत आहे आणि माझ्या वडिलांचं दैवत म्हणजे त्यांनीच निर्माण केलेली ही कलाकृती आहे. गणेशाची जी मूर्ती ते स्वतः बनवतात, ते स्वतः शिल्पकार आहेत. तर ते नेहमी मला असं म्हणायचे की सनी म्हणजे त्यांना असं वाटायचं की तू पण ह्या क्षेत्रात हा शिल्पकलेचा. तर मी नेहमी म्हणायचो पप्पा तुम्ही ना मूर्तीला आकार देता, मी कॅरेक्टरला आकार देतो असं. ते पण ते बाप्पाचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी आहे कुठल्याही कार्याची. आपण सुरुवात करताना जसं गणेशाने रोल केलं, कॅमेरा रोल करताना आपण इव्हन आजही आजतागायत तुम्हाला हे अतिशयोक्ती वाटेल पण आजतागायत मी एकही प्रयोग आतापर्यंत जवळजवळ माझे 3,500 ते 4,000 प्रयोग झाले असतील ओव्हरऑल माझ्या सगळ्या नाटकांचे. सगळी नाटकं मी अंगिकम भुवनम यस्य आणि श्री गणरायाला वंदन केल्याशिवाय मी नाटक सुरू करत नाही. म्हणजे सुरू करताना प्रार्थना आणि एंडला प्रार्थना ती करतोच मी वक्रतुंड महाकाळ म्हणून. तो बाप्पा म्हणजे कला 64 कलागुणांचा अधिपती आहे तो आणि त्याच कलागुणांमधली एक कला ही आपण नाट्य कला आपण सादर करतो. नृत्यकला असेल, नाट्यकला असेल, शिल्पकला असेल, ह्या सगळ्याच्या कलागुणांनीच तो आशीर्वाद घेऊनच मी ह्या रंगभूमीवर आलो. आणि रंगकला सगळ्यात महत्वाची रंगकला रंगदेवता म्हणजे ती सगळ्यात मोठी देवता आहे. कारण म्हणजे त्याचा अनुभव पण तुम्हाला सांगतो मी की रंगदेवता ही अशी एक इनविजिबल दैवत आहे. ते तुम्हाला पुढे दिसत नाही किंवा त्याची कुठली मूर्ती नाही. आपण नटराजाला म्हणतो स्वरूप म्हणतो नटराजाला, पण तरी रंगदेवता ही एक वेगळंच दैवत आहे. त्याची कुठली त्यातला कुठलाही आकार नाही. कारण तसंच असताना कलाकाराला एकच आकार नसावा, त्यांनी वेगवेगळ्या रंगात वेगवेगळ्या छटांमध्ये वेगवेगळ्या साच्यांमध्ये स्वतःला घालून घेतलं पाहिजे, तरच
वेगवेगळ्या कलाकृती बाहेर पडतील आणि म्हणूनच ती इनव्हिजिबल आहे आणि ती ओव्हरवेल्मिंग आहे, ती फ्लोईंग आहे, म्हणजे ती समुद्राच्या प्रवाहासारखी, नदीच्या प्रवाहासारखी ती फ्लोईंग राहिली पाहिजे. अशीच कलाकृती आणि वेगवेगळ्या छटा माझ्यातल्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. नक्कीच, खूप छान वाटलं सुरेशी गप्पा करून आणि तुझा सगळा अभिनय प्रवास जाणून घेऊन. मी तुला इन्व्हाइट करते, नेक्स्ट एपिसोड आपण करायचा आहे तो तुझ्या पिक्चर्स म्हणजे सगळे सिनेमांचे सगळं आपण एक करू, डायरेक्टर तू आणि सगळे कलाकार म्युझिशियन्स वगैरे सगळ्यांना सगळ्या सोबत. कसं काय म्हणजे काय म्हणजे ते 12 चित्रपट एका वर्षात सगळ्या, ऍक्च्युली एक चित्रपट बनवताना आपण 12 वर्ष घेतो, 12 चित्रपट 12 एका वर्षात करतो. ऍक्च्युली ती जिओ स्ट्रॅटेजी आहे बघा. आता थोडक्यात म्हणजे लोकांना असं वाटलं अरे काय जिओ, आता जिओ लोकांना वाटलेलं की अरे काय हे मध्ये, कारण तेव्हा हे वोडाफोन टॉपला होती, एअरटेल टॉपला होती, आयडिया टॉपला होती, एअरटेल हे सगळ्या मोठ्या कंपनी असताना मध्ये जिओनी काहीतरी छोटा मोबाईल काढला जो अँड्रॉइड निघाला आणि तो घराघरात पोहोचला. आज जिओचं नेटवर्क प्रत्येकाकडे आहे, प्रत्येकाकडे काल तर ते मध्ये मध्ये फ्री दिले. विषय तो नाही, त्यांचा तो बिझनेसचा पार्ट झाला, पण ती एक स्ट्रॅटेजी असते की कमी खर्चात एक जास्त, जसं ते आपण पूर्वी गाईड लागायचे जब वही चीज कम दाऊन मिले तो काही एक येऊ लेले, हा ते ती निर्माची ऍड जी लागायची त्याच्यातलं एक तो फार महत्वाचा पार्ट आहे की टॅगलाईन काय आहे की आपण अशी गोष्ट आहे जी हा ती 50 लाखात पण दाखवू शकतो, 50 करोड मध्ये पण दाखवू शकतो आणि 50 हजारात पण दाखवू शकतो, पण अगदी तेवढं नाही, पण आपण एक छान कलाकृती ज्याला किती खर्च, खर्च हा विषय नाहीये, त्याला कसं आपण प्रेझेंट केलंय, कंटेंट महत्वाचं आहे. 5 लाख असेल, 10 लाख असेल, 15 लाख असेल, 20, विषय लाखांचा नाहीये, विषय तुझा कंटेंट किती लोकांपर्यंत पोहोचतोय आणि तो कसा छान रित्या एंटरटेन होतोय. सनी बॉय एंटरटेनमेंटचा एकमेव ध्येय आहे की एंटरटेनमेंट, मग ते एंटरटेनमेंट मग तू लोकांना हसवू पण शकतोस, रडवू पण शकतोस, पण कॉमेडीचे वेगळे हे 12 सिनेमे पण वेगळ्या कॉमेडीचे शेड्स आहेत, म्हणजे सस्पेन्स कॉमेडी आहे, कुठे स्लॅपस्टिक कॉमेडी आहे, कुठे नॅचरल कॉमेडी आहे, म्हणजे त्याचे पण वेगवेगळे शेड्स दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय. म्हणजे असं नाही की हा फक्त मी सिनेमे केले, त्याच्यातनं समाज प्रबोधन तर आहेच, कारण कुठलीही कलाकृती, नाट्य असो, सिनेमा असो, सिरियल असो, त्याच्यातनं समाज प्रबोधन हे झालंच पाहिजे, कारण नाना रुची रसिकास दे केवळ नाटक पुरे समाधान ही जी वाक्य आहे कवींचं, ते फार त्याच्यासाठी महत्वाचं आहे की आपण जे काही कलाकृती सादर करतो त्याच्यातनं लोकांना काय म्हणतो त्याची प्रवृत्ती झाली पाहिजे, त्याच्यातनं चांगला संदेश आला पाहिजे आणि लोकांनी ऍडमायर केलं पाहिजे आपल्याला की बाबा अरे यार आपण असं वागूया का, असं हे प्रवृत्त, जसं मुन्नाभाई एमबीबीएसनी लोकांना प्रवृत्त केलं, 3 इडियट्सनी लोकांना प्रवृत्त केलं, अशा काही कलाकृती मी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच, तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि बाप्पा तुझ्या पाठीशी आहेत, आई वडिलांचे आशीर्वादही आहेत. तर आपण पुन्हा भेटूया नक्कीच लवकरच आणि आज आमच्या सेलिब्रिटी शो मध्ये तू सहभागी झालास, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार, धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रेक्षक, आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण सनी भूषण, प्रमोद मुणगेकर यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी खात्री बाळगते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन सेलिब्रिटीसह सेलिब्रिटी शो मध्ये, तोवर धन्यवाद. आचार्या.